माधवनगर करणार रोड येथील एका खोल नाल्यात बैल पडला। या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आले। बापूसाहेब कोळेकर, महालिंग हेगडे, दशरथ पवार व सचिन पाटील यांच्या बचाव कार्यामुळे नाल्यात पडलेल्या बैलाला जीवदान मिळाले। शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी माधवनगर करणार रोड येथील एका नाल्यात एक बैल पडल्याची माहिती सुखदेव पवार यांनी बापूसाहेब यांना दिली। माहिती मिळताच बापूसाहेब व महालिंग दादा तेथे पोहोचले। तिथे जाऊन पाहणी केली असता खोल नाल्यात बैल पडल्याचे दिसून आले। सकाळपासून बैल नाल्यात असल्यामुळे बैल थोडा अस्वस्थ झाला होता। बैलाची सुटका करण्यासाठी बापूसाहेब व महालिंग दादा यांनी यावेळी एक क्रेन मागवली व बैलाची सुटका करण्याचे कार्य सुरू केले। त्यांनी बैलाला बेल्ट लावला। क्रेनच्या सहाय्याने बैलाला अलगद उचलण्यात आले। या बचाव कार्यामध्ये बापूसाहेब कोळेकर, महालिंग दादा हेगडे, सचिन पाटील, अनिरुद्ध हजारे स्वतः हजर होते। बाहेर काढलेल्या बैलाला गोंजारल्यामुळे अस्वस्थ झालेला बैल शांत झाला। माधवनगर कर्णार रोड रेल्वे गेटच्या नजीक एका शेतकऱ्याचा बैल हा त्या ठिकाणी असणाऱ्या नाल्यात अचानक त्या ठिकाणी फिरताना नाल्यामध्ये पडला गेला। त्यामुळं तिथल्या शेतकऱ्याला ही सूचना आहे हा बैल कसा काढायचा। त्यावेळी तत्काळ आमच्या बापू कोळेकर यांना फोन आला तिथल्या शेतकऱ्याचा की असा असा बैल त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तो नाल्यातून काढायचा आहे आणि तो लवकर नाही काढला गेला तर त्याची जगण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत। त्यामुळं बापू कोळेकर आणि आम्ही त्या ठिकाणी आम्ही आणि सचिन पाटील असे आम्ही काही लोक तिथे त्या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यावर समजले की हा जेसीबीने काढण्याशिवाय पर्याय नाही त्या ठिकाणी, नाहीतर बैल हा पाण्यात तिथल्या नाल्यात पडून मरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही तत्काळ जेसीबी बोलवून त्या ठिकाणी बैलाला बांधून बाहेर काढलं। बैल थोडासा डिस्टर्ब झालेला पाण्यात, त्याच्या नाकात थोडं पाणी गेलेलं, पण सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही। पण आमच्या पूर्ण टीमनं सचिन पाटील, बापू कोळेकर, दशरथ पवार आम्ही सगळ्यांनी मिळून जिकिरीचा प्रयत्न करून तो बैल आम्ही पाण्यातून नाल्यातून बाहेर काढला आणि त्यामुळे त्याचा प्राण वाचला गेला।